भाजपमध्ये जाताच दोन्ही राजांमधील वाद मिटला की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण शिवेंद्रराजे भोसले यांनी चक्क उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजेंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतंय. राष्ट्रवादीत असताना उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद टोकाला गेला होता. याच वादातून शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान उदयनराजे भोसले यांनीही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र भाजपमध्ये प्रवेश करताच दोन्ही राजांच्या नात्याला नवं वळण मिळालंय.